नमस्कार, मी रेणुका आहे, बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. मुंबईतली अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले तशी माहिती कळतीये. ते नवनिर्वाचित खासदार आहेत आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते कृष्णकुंजवर दाखल झाले तशी माहिती कळतीये. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी अमोल कोल्हे सध्या कृष्णकुंजवर पोहोचलेत अशी माहिती सध्या कळते. आताची एक महत्वाची बातमी मुंबईतून आलेली. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे आता राज ठाकरेंच्या भेटीला मुंबईत दाखल झालेत आणि राज ठाकरे जेथे राहतात त्या शिवाजी पार्कच्या कृष्णकुंजवर ते दाखल झालेत अशी माहिती कळतीये. राज ठाकरे यांची आपण सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहोत अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. अमोल कोल्हे आपल्याला माहिती आहे शिरूरचे खासदार आहेत. शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव त्यांनी केलेला आहे आणि पहिल्यांदाच ते खासदारपदी विराजमान झालेले आहेत. आताची एक महत्वाची बातमी मुंबईतून आलेली. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी अमोल कोल्हे सध्या कृष्णकुंजवर पोहोचलेत असे आताचे अपडेट्स कळत आहेत. आपल्याला माहिती अमोल कोल्हे अभिनेते आहेत. संभाजीराजांची भूमिका सध्या ते निभावत आहेत आणि त्याच दरम्यान ते निवडणूक देखील लढलेले आहेत आणि आता जे अपडेट्स मिळतात त्यानुसार ते राज ठाकरेंच्या सदिच्छा भेटीसाठी सध्या कृष्णकुंजवर पोहोचलेत. ते मुंबईत आलेले आहेत अशी माहिती सध्या कळते आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामधून शिरूरचं आता ते लोकप्रतिनिधित्व करतायत. अमोल कोल्हे आता काही दिवसातच होणाऱ्या अधिवेशनासाठी देखील रवाना होतील, पण त्या दरम्यान आजच्या भेटीविषयी जाणून घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय अधिक अपडेट्स? रेणुका, आज अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत शिरूरचे, त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. थोड्याच वेळापूर्वी अमोल कोल्हे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीकडे ही भेट जरी वैयक्तिक या ठिकाणी असली तरी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यामध्ये ज्या पद्धतीनं सध्या आघाडीमध्ये यावं की येऊ नये या संदर्भातली चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांची ही वैयक्तिक भेट आहे की राष्ट्रवादीच्या कडून त्यांच्यासाठी काही सांगवा आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि त्यामुळेच ही भेट देखील राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची आहे. निश्चितच. प्रफुल्ल साधारण किती वेळापासून ही भेट सुरू होती याविषयीचं काही तपशील? रेणुका, आता 5 मिनिटांपूर्वी अमोल कोल्हे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आता राज ठाकरे यांची भेट या ठिकाणी झाली आहे आणि थोड्या वेळाने जेव्हा अमोल कोल्हे हे बाहेर येतील त्यानंतर या भेटीच्या मागे जरी त्यांनी वैयक्तिक असं काही कारण असेल तरी देखील एक मोठं राजकीय आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ही भेट होती का हे देखील पाहणं महत्वाचं. निश्चितच. धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल. आपण बघतोय अमोल कोल्हेंनी काही वेळापूर्वीच राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते कृष्णकुंजवर दाखल झालेत. बातमी वसईचे नायगाव परिसरात झालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमोलनगर परिसरातली दृश्य आपण बघतोय. एमएसईबीनं खरं तर नव्यानंच इथे ट्रान्सफॉर्मर लावला होता पण ज्याचा स्फोट झालाय. सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रान्सफॉर्मर नवीन आहे पण नेमका स्फोट कशामुळे झाला याचं कारण मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. एक महत्वाची बातमी वसईतून आलेली. नायगाव परिसरातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. हा ट्रान्सफॉर्मरच्या अक्षरशः आपण बघतोय की त्याचे तुकडे पडलेले आहेत आणि अत्यंत भीषण असाच हा स्फोट म्हणावा लागेल. काल संध्याकाळच्या वेळात सुमारास एमएसईबीने नवीनच लावलेल्या ट्रान्सफॉर्मरचा जबरदस्त स्फोट झालेला आहे. आपण दृश्य बघतोय, कालची संध्याकाळची ही बातमी आपण ही दृश्य सध्या बघतो. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालाय आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पुढची बातमी औरंगाबादची सिटी चौक